आमचे ढोनेवाडी प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांच्याकडून आलेला हा वृत्तांत. भोज आश्रय नगरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आमदार शशिकला जोल्ले यांच्या शुभ यासाठी सुमारे 16 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जोल्ले वहिनी व सहकार रत्न अण्णासाहेबांना जोल्ले यांनी ज्यावेळी या आश्रय कॉलनीला भेट दिली त्यावेळी या चार गल्लींचे काम पूर्तता झालेले होते, फक्त एक गल्ली राहिले होते. ते त्यांच्या मागणीनुसार आज SCTPS फंड मधून 12 लाख रुपये पेवर ब्लॉक साठी वहिनींनी मंजूर केलेले आहे. त्याप्रमाणे या जोल्ले यांच्या फंडातून SCPTC फंडातून जवळजवळ 12 लाख रुपये इथं पेवर ब्लॉक साठी मंजूर झालेलं आहे आणि त्या कामाचं आज गुड्डूभाई ओपनिंग केलेलं आहे. आणि हे सगळं पूर्ण आश्रय कॉलनीमध्ये चार गल्ली झाले होते, फक्त ह्यांचं एकच गल्ली राहिलं होतं. त्यांचं वारंवार मागणी होतं आणि ते मागणी वहिनीने पूर्तता केले. जसं तिथं येऊन त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा सांगितलं होते की तिथलं हे काम मी करून देणार म्हणून, आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपलं वचन पाळलं. त्यासाठी आम्ही वहिनीचं आभारी आहोत आणि असंच त्यांनी आमच्या बोस गावाला साथ देत जाऊन दे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे. आणि काही तिथं आम्ही आमच्याकडनं त्रुटी राहणार नाही वहिनीच्या.